नमस्कार मित्रांनो एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो याआधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता तर कोणत्या देशाला मागे टाकून भारत हा जगातील तिसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ ठरला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे आता भारताने जपान या देशाला मागे टाकून भारत हा जगातील तिसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ ठरलेला आहे आणि यामध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे तर चीन यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका हा देश आहे आणि मित्रांनो तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालत जा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा कोणत्या कंपनीने भारतातील पहिले फाईव्ह जी सक्षम ड्रोन तयार केले आहे तर आता हे जे भारतातील पहिलं फाईव्ह जी ड्रोन आहे याची निर्मिती आय जी ड्रोन या कंपनीद्वारे करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला आता इथं इमेजमध्ये हे ड्रोन सुद्धा दिसत असेल आणि आता या ड्रोनला काय नाव देण्यात आलेलं आहे तर या ड्रोनला स्काय हॉक असं नाव देण्यात आलेलं आहे काय नाव आहे तर स्काय हॉक असं या ड्रोनला नाव देण्यात आलेलं आहे आणि तसेच हे ड्रोन व्हर्टिकल लँडिंग करण्यास सुद्धा सक्षम आहे त्यासाठी हे ड्रोन कोणत्याही ठिकाणी उतरवण्यात येऊ शकतं आणि यासोबतच हे ड्रोन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि थर्मल इमेजिंग यासारख्या देखील सुसज्ज आहे आणि तसेच या ड्रोनची एकूण वजन वाहून नेण्याची क्षमता किती आहे तर हे ड्रोन दहा किलो वजनाच्या पेलोडसह उडू शकते आणि तसेच हा ड्रोन नाविक आणि जी पी एस या दोन्ही नेव्हिगेशन सिस्टीमचा उपयोग करून नियंत्रित केला जाऊ शकतो आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा आता अलीकडे केअर एजद्वारे प्रकाशित अहवालानुसार कोणते राज्य हे भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य म्हणून उदयास आले आहे तर आता या केअर एजद्वारे प्रकाशित अहवालानुसार आपले महाराष्ट्र हे भारता राज्य भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य म्हणून उदयास आलेलं आहे आणि या केअर एजद्वारे यामध्ये आर्थिक सामाजिक पायाभूत सुविधा आर्थिक समावेशन पर्यावरण आणि प्रशासन या घटकांचा अभ्यास करून हा अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आपला महाराष्ट्र प्रथम स्थानावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर गुजरात आणि तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू हे राज्य आहे आणि आता इथे महाराष्ट्राविषयी बोललेलं आहे तर महाराष्ट्राविषयी नेहमीच एक्झाममध्ये मध्ये काही प्रश्न विचारण्यात येतात ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया तर पहा महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे स्थापनेनुसार महाराष्ट्र हे चौदावं राज्य आहे आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे तर तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर इतकं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे आणि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे तर तीनशे पासष्ट इतकी लोकसंख्येची घनता आहे आणि लिंग गुणोत्तर नऊशे एकोणतीस इतका आहे आणि महाराष्ट्राचं बाल लिंग गुणोत्तर किती आहे तर आठशे चौऱ्याण्णव इतकं महाराष्ट्रातील बाल लिंग गुणोत्तर आहे आणि जर तुम्हाला असं विचारलं की राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे तर सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा आहे आणि तसेच महाराष्ट्रामध्ये एकूण सहा नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणकोणते तर चांदोली नॅशनल पार्क आणि चांदोली नॅशनल पार्क सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे संजय गांधी नॅशनल पार्क हे मुंबईमध्ये आहे गुगामल नॅशनल पार्क अमरावती पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे सुद्धा लक्षात राहू द्या एक्झाम मध्ये यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा बत्तीसवा रस्ता सुरक्षा सप्ताह कधी साजरा करण्यात येत आहे तर आता हा जो बत्तीसवा रस्ता सुरक्षा सप्ताह आहे याचं आयोजन अकरा ते सतरा जानेवारी दरम्यान करण्यात येत आहे आणि आता हा जो रस्ता सुरक्षा सप्ताह आहे याचं आयोजन एकोणीसशे एकोणनव्वद पासून करण्यात येतं आणि हा सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यामागचा उद्देश काय आहे तर नागरिकांना रस्ता सुरक्षेबाबत जागरूक करणे हा या सप्ताहा मागचा उद्देश आहे आणि याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो दोन हजार एकवीसच्या आकडेवारीनुसार दोन हजार एकवीस मध्ये भारतामध्ये एकूण दीड लाखाहून अधिक लोक रस्ते अपघातात मृत्यू पावले आहेत आणि तसेच भारताने दोन हजार चोवीस पूर्वी देशातील रस्ते अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू पन्नास टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर दोन हजार तीस पर्यंत भारतात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची स्थिती शून्य करण्याचे लक्ष देखील भारताने ठेवलेलं आहे तर हे दोन्ही पॉईंट नोट करून घ्या आणि आता प्रश्न क्रमांक चौथा पहा इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलच्या आठव्या आवृत्तीचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे तर आता हे जे इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल आहे याच्या आठव्या आवृत्तीचं आयोजन भोपाळ या शहरामध्ये करण्यात येणार आहे आणि आता हा जो फेस्टिवल आहे हा कधी आयोजित करण्यात येत आहे तर एकवीस ते चोवीस जानेवारी दरम्यान हा फेस्टिवल आयोजित करण्यात येणार आहे आणि हा जो इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल आहे याची दोन हजार बावीसची ची आवृत्ती आहे जी दोन हजार तेवीस मध्ये आयोजित करण्यात येत आहे आणि तसेच या फेस्टिवलची थीम काय आहे तर मार्चिंग टुवर्ड्स काल विथ सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन अशी यावेळी या इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलची थीम आहे आणि आता हा जो फेस्टिवल आहे याचं आयोजन कोणाद्वारे करण्यात येत आहे तर विज्ञान भारती भारत सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने या फेस्टिवलचं आयोजन करण्यात येत आहे आणि तसेच पहिल्या इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलचं आयोजन कधी करण्यात आलं होतं तर दोन हजार पंधरा मध्ये पहिल्या इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हा फेस्टिवल कोठे आयोजित करण्यात आला होता तर दिल्ली येथेच आयोजित करण्यात आला होता आणि दोन हजार सोळा मधील फेस्टिवल सुद्धा दिल्ली येथेच आयोजित करण्यात आला होता आणि तिसरा जो फेस्टिवल होता याचं आयोजन दोन हजार सतरामध्ये तामिळनाडूमधील चेन्नई येथे आयोजित करण्यात आला होता चौथा फेस्टिवल दोन हजार अठरा मध्ये उत्तर प्रदेश मधील येथे आयोजित करण्यात आला होता पाचव्याचं आयोजन दोन हजार एकोणीस मध्ये पश्चिम बंगाल मधील कोलकाता येथे करण्यात आलं होतं सहावा फेस्टिवल दोन हजार वीस मध्ये कोरोनामुळे व्हर्च्युअल मोडमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि सातव्या फेस्टिवलचं आयोजन दोन हजार एकवीस मध्ये गोव्यातील पणजी येथे करण्यात आलं होतं आणि आता प्रश्न क्रमांक क्रमांक पाचवा पहा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार कोणते शहर हे दोन हजार बावीस मधील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे तर आता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार दोन हजार बावीस मधील सर्वात प्रदूषित शहर हे दिल्ली ठरलेलं आहे आणि तसेच यामध्ये भारतातील सर्वात दहा प्रदूषित शहर कोणकोणते आहेत तर यामध्ये दिल्ली प्रथम क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर फरीदाबाद तिसऱ्यावर गाझियाबाद चौथ्यावर पटना पाचव्या क्रमांकावर मुझफ्फरपूर सहाव्यावर नोएडा सातव्यावर मिरठ आठव्या क्रमांकावर गोविंदगड नवव्यावर गया आणि दहाव्या क्रमांकावर जोधपूर या शहराचा क्रमांक होता आणि पहा तुमच्या माहितीसाठी हे सुद्धा नोट करून घ्या भारताने याआधी दहा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम सुरू केलेला आहे आणि या अंतर्गत दोन हजार सतरा हे आधार वर्ष मानून देशातील एकशे दोन शहरामध्ये दोन हजार चोवीस पर्यंत पी एम टू पॉईंट फाईव्ह आणि पी एम टेनची ची पातळी वीस ते तीस टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष ठेवण्यात आलेलं आहे तर लक्षात राहू द्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम कधी सुरू करण्यात आलेला आहे तर दहा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी हा प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे आणि आता प्रश्न क्रमांक सहावा पहा आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे तर सव्वीसव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे तर आता हा जो सव्वीसवा राष्ट्रीय युवा महोत्सव आहे याचं आयोजन कर्नाटक या राज्यामध्ये करण्यात येत आहे आणि आता हा जो महोत्सव आहे हा बारा जानेवारी पासून सुरू झालेला आहे तर सोळा जानेवारी पर्यंत याचं आयोजन कर्नाटकातील हुबळी आणि धारवाड येथे करण्यात येणार आहे आणि तसेच यावेळेस या, या महोत्सवाची थीम काय आहे तर विकसित युवा विकसित भारत अशी या वेळेसची या महोत्सवाची थीम आहे आणि याबरोबरच या, या महोत्सवासाठी एक मॅस्कॉट सुद्धा लॉन्च करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला आता इथे इमेज मध्ये दिसत असेल या महोत्सवाचा या वेळेस म्हणून हत्तीची निवड करण्यात आलेली आहे आणि या हत्तीला काय नाव देण्यात आलेलं आहे तर चंपी चिक्का असं या हत्ती मॅस्कॉटला नाव देण्यात आलेलं आहे आणि पहा भारतामध्ये दरवर्षी बारा जानेवारी म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि हा दिवस साजरा करण्याची प्रथम घोषणा एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये भारत सरकारने केली होती आणि हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता तर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये हा दिवस भारतामध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता आणि आता प्रश्न क्रमांक सातवा पहा एन पी सी आय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने किती देशातील भारतीय नागरिकांना परदेशी मोबाईल क्रमांकावरून पी द्वारे पैशांचा व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे तर नुकतेच आता एन पी सी आयने दहा देशातील भारतीय नागरिकांना परदेशी मोबाईल क्रमांकावरून पी द्वारे पैशांचा व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि ही परवानगी मिळालेले ते पहिले दहा देश कोणकोणते आहेत तर यामध्ये नोट करून घ्या सिंगापूर ऑस्ट्रेलिया कॅनडा ओमान कतार यूएसए सौदी अरेबिया संयुक्त अरब अमिरात युनायटेड किंगडम आणि हाँगकाँग या दहा देशांचा क्रमांक आहे आणि पाहता सध्या परदेशात राहणाऱ्या भारतीयांना आय वापरण्यासाठी भारतीय क्रमांकच लागतो आणि त्यासाठी त्यांना उच्च आंतरराष्ट्रीय रोमिंग शुल्क सुद्धा मोजावे लागते आणि आता या एन पी सी आयच्या च्या नवीन योजनेमुळे इतर देशांमध्ये राहणारे भारतीय सुद्धा तेथील क्रमांकच वापरून आता यू पी आयचा उपयोग करू शकणार आहेत आणि एन पी सी आयने ने ही सुविधा बँकांना तीस एप्रिल पर्यंत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि याबरोबरच आता कॅबिनेट समितीने कमी मूल्यांच्या भीम युपीआय व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सव्वीसशे कोटी रुपयांची योजना देखील सुरू केलेली आहे आणि तसेच आता आपण इथे भीम युपीआय विषयी बोलत आहोत तर याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या भारताची आय प्रणाली स्वीकारणारा पहिला देश कोणता होता तर नेपाळ हा भारताची आय प्रणाली स्वीकारणारा पहिला देश होता आणि तसेच भीम आय क्यू आर कोड वापरास मान्यता देणारा पहिला देश कोणता होता तर भूतान हा भीम आय क्यू आर कोड वापरास मान्यता देणारा पहिला देश होता आणि तसेच व्यापारी स्थानकावर भीम आय स्वीकारणारा सिंगापूर हा पहिला देश ठरला होता आणि आता प्रश्न क्रमांक आठवा पहा कोणत्या शहरातील कॅन्ट रेल्वे स्टेशनला एफ एस एस ए आय द्वारे फायव्ह स्टार रेटिंग प्रमाणपत्रासह इट राईट स्टेशन हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलेलं आहे तर नुकतंच आता वाराणसी येथील कॅन्ट रेल्वे स्टेशनला एफ एस एस ए आय द्वारे फाईव्ह स्टार रेटिंग प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा कोणत्या शहरात पाण्यावरील पहिली अखिल भारतीय वार्षिक राज्यमंत्र्यांची परिषद आयोजित करण्यात आली होती तर अलीकडेच आता भोपाळ या शहरामध्ये पहिल्या पाण्यावरील अखिल भारतीय वार्षिक राज्यमंत्र्यांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ही जी परिषद आहे कधी आयोजित करण्यात आली होती तर पाच ते सहा जानेवारी दरम्यान ही परिषद भोपाळ येथे आयोजित करण्यात आली होती आणि या परिषदेमध्ये वॉटर विजन ॲट द रेट टू थाउजंड फोर्टी सेवनची ब्लू प्रिंट आणि देशातील पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी रोड मॅप तयार करण्यात आलेला आहे आणि आता रेट टू थाउजंड फोर्टी सेव्हन आहे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडिया ऍट द रेट टू थाउजंड फोर्टी सेव्हन योजनेचा भाग असणार आहे आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा कोणत्या देशाने मधमाशांसाठीच्या जगातील पहिल्या लसीला मान्यता दिली आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतात तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद